उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुहेरी जलवाहिनी कामासाठी दोनशे कोटी रुपये मंजूर केल्याने हे काम अडीच वर्षात पूर्ण होणार असल्याचं महेश कोठे यांनी सांगितलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुहेरी जलवाहिनी कामासाठी शासनातर्फे दोनशे कोटी रुपये मंजूर केले आहेत पहिल्या वेळेस टेंडर चुकीच्या पद्धतीनं काढल्यानं पुन्हा नव्याने टेंडर काढण्यात येणार आहे येत्या अडीच वर्षात दुहेरी जलवाहिनीचं काम पूर्ण होऊन त्यानंतर शहराला व्यवस्थित पाणीपुरवठा होणार असल्याचं माजी महापौर महेश कोठे यांनी सांगितलं सध्या शहराला एकशे साठ एम एल डी पाणी मिळतंय परंतु पाईपलाईनला मोठ्या प्रमाणात लिकेजेस आहेत पाणी वाटपामध्ये घोळ आहे वाट त्यामध्ये जरी सहा महिने वर्षभरात सुधारणा केली तरी व्यवस्थित पाणी पुरवठा करू शकतो असंही महेश कोठे म्हणाले